नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी खूप खास इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आहे. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. जेवढे पण न्यूज मी कव्हर केलेत सगळ्यांनाच इम्पॉर्टंट असते, व्हिडिओ तुम्ही थोडीफार पण मिस करू नका. आणि थँक्यू सो मच या मित्रांनो, मला खूप जणांनी काल कमेंट्स केलेत गाणं खूप चांगलं गायलंच म्हणून. गाणं खूप चांगलं गायलं स्नॅपवरती, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती खूप जणांनी कमेंट्स केलेत. त्यावेळी सगळ्यांना थँक्यू सो मच यार. तुमचं हे कमेंट्स बघून मी अजून एक गाणं गाणार आहे. व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बघायला भेटेल आणि मला इम्पॉर्टंट काय तुमच्या शेअर पण करायचे. तेवढे तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे आपली सावा या सॉंग बद्दल. आपली सावा या सॉंगची पूर्ण टीम म्हणजे निक शिंदे, विशालबाई, संजना पंडित, रिते, प्रशांत सर, सोनाली ते हे सगळेजण काल रात्री इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेली होती. ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केली आपल्या सेकंड चॅनलवरती. तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघितले असेलच. अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जाऊन बघा. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्या लाईव्ह व्हिडिओ दोन अनाउन्समेंट केलेत. एक म्हणजे निक शिंदे बाबाचे बर्थडेच्या बद्दल सांगितले आणि ते सॉंगचं टीजर येणार होतं आज, त्याबद्दल त्यांनी अनाउन्समेंट केले. तुम्ही नक्की जाऊन ती लाईव्ह व्हिडिओ चेक करा. तर फायनली टीजर अपलोड झालंच आहे नादखुला म्हणजे काही युट्यूब चॅनलवरती सकाळी 11 वाजता. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच. अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जाऊन बघा. तर टीजरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर फायनली आपली सावाचा टीजर आलेला आहे. इथं लिंक देतोय, जाव पटकन टीजर पहा. टीजरवरनं तुम्हाला गाण्याचा अंदाज लागेल गाणं केवढं भयानक आहे. इथं बघा टीजर पण बघायला लागलेला आहे. तुम्ही पण जाऊन पटकन जाऊन कमेंट्स करा की टीजर कसा वाटला. आता इथून तिथून फक्त आपली हवा. तर मित्रांनो, तुमच्यापैकी सगळ्यांनी हा टीजर बघितला असेल. टीजर बघून तुम्हाला काय वाटते, सॉंगची स्टोरी काय असेल, मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. नादखुला म्युझिक या इंस्टाग्राम पेज वरती त्या सॉंगचा टीजरचा पोस्टर अपलोड केलंय. प्रशांत आपटे ऑफिशियल अँड नादखुला म्युझिक प्रेझेंट ऑफिशियल टीजर ऑफ आपली सावा. निवडणुकीत 10% पेक्षा कमी तरुण उमेदवार उभे राहतात, त्यात मुलींची संख्या 2% सुद्धा नाही. राजकारणात सर्वांना तरुण मुलं आणि मुली लागतात, ते फक्त मोर्चा काढायला आणि प्रचार करायला. पण निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून का नको, सुरुवात झालीच पाहिजे, बदल केलाच पाहिजे, ज्याची हवा गुलाल त्याचाच. ऑफिशियल सॉंग रिलीज ऑन 5 मार्च. मित्रांनो, हे 5 मार्चला सॉंग रिलीज होणार आहे. आता तुम्ही कॅप्शन मधून तुम्हाला समजलं असेल, थोडीफार तरी आयडिया आले असेल सॉंगची स्टोरी काय असेल ते. तुम्ही मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. रुको जरा, सबर करो. तसंच निक शिंदे बाबांनी पण काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलेत. टीजर आउट झालंय, सॉंग येते माझ्या बर्थडेला 5 मार्चला. कमेंट्स करून सांगा तुमच्या फिलिंग. तर मित्रांनो, निक शिंदे बाबाचा बर्थडे 5 मार्चला, त्या बर्थडेच्या निमित्ताने त्यांनी सॉंग रिलीज करणार आहेत. तर लवकर आपला सॉंग पण बघायला भेटेल आणि निक शिंदे बाबाचा बर्थडे सेलिब्रेशन पण बघायला भेटेल. ते मला वाटतं सॉंग मित्रांनो संध्याकाळी 7 वाजता अपलोड करतील. निक शिंदे माझ्या बर्थडे सेलिब्रेशन करतो तेव्हा ते अपलोड करतील असं मला तर वाटतं अजूनपर्यंत. बघू जेव्हा पण ते अपलोड करतो तेव्हा आपल्याला समजेल. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी निक शिंदे बाबाला ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे विश करा. तसंच निक शिंदे बाबांनी त्या सॉंग बद्दल अजून काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केल्यात. सॉंग मध्ये संजनाचं आणि सचिन दादाचं कॅरेक्टरचं नाव काय आहे माहित नसेल तर परत एकदा टीजर बघा. तुम्ही टीजर बघितलं असेलच, तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच काय नाव आहे ते. मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. तसं त्यांनी अजून एक इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले, संजनाच्या पार्टीचं नाव आणि सिम्बॉल काय आहे परत एकदा टीजर बघा आणि सांगा. तुम्ही हे दोघांचे आन्सर मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे प्रतिभा जोशी आणि तन्मय पाटेकर भावाबद्दल. ह्या दोघांचं लवकरच एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल. त्या सॉंगचे शूटिंग सुरू झाले, त्याबद्दल ह्या दोघांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. यही नहीं, अभी और सुनिए. सो फाइनली आमच्या अपकमिंग सॉन्गचा युनिक लुक रिवील झालेला आहे. सो आम्ही आता व्हिडिओ टाकली आहे. तुम्हाला आमचा लुक कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप जास्ती शेअर करा व्हिडिओ. थँक्यू. तर मित्रांनो, फायनल त्या दोघांनी पण त्यांच्या इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केले. त्याचे जे अपकमिंग सॉंग येते त्या सॉंग मध्ये एक लुक रिव्हील केले, त्या लुक मध्ये त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केले. आम्ही जाऊन त्या व्हिडिओवरती स्वप्नी सरांनी पण एक कमेंट्स केले आणि त्या स्वप्नी सरांच्या कमेंट्स वरती त्यांनी रिप्लाय पण केलाय. थँक्यू स्वप्नील दादा, कॅन्ट एक्सप्रेस. मित्रांनो, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. स्वप्नी जोशी सरांनी त्या व्हिडिओचे कमेंट्स केले, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. मला ही व्हिडिओ पूर्ण प्ले करून दाखवू शकत नाही मी कॉपीराइटच्या इश्यूवर म्हणून. मला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मी स्टोरीमध्ये नक्कीच ऍड करेन. तुम्ही स्टोरी नक्की चेक करा.
पुढची बघूया पुढची जे आहे पायल पाटील बद्दल. तुम्हाला सांगितलं असेल मी कालच्या निजोड्यामध्ये एक नवीन सॉंग आलंय क्राऊन जे म्युझिक युट्यूब चॅनलवरती. त्या सॉंग त्यांनी बीटीचा ब्लॉग व्हिडिओ लवकर बघायला भेटेल पायल पाटीलच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. त्यावर त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केल्या आहेत. अरे ते बघ ते बघ ते बघ अरे शार्क एवढा असं तुम्हाला छोटासा हे दिसत नाही शार्कचा चष्मा दे तुझा चष्मा दे पायलला अरे आहे बघ ना तो शार्क एवढा मोठा आहे काठी नाही आणि त्या काठीच्या मध्ये बघ मध्ये एवढा मोठा शार्कची फिरते पण कधीपासून दिसले ना असं असं फिरताय ना. चला मग पुढची बघूया पुढची जे बॉब आणि कोमल बद्दल. बॉब आणि कोमल या युट्यूब चॅनल वरती 1,00,000 प्लस सबस्क्राइबर कंप्लीट झाले. सो या मित्रांनो आपल्याकडे पाहिजे पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा. जो हमसे जले थोड़ा साइड से चले. यही नहीं अभी और सुनिए. सर कोमलचं जे नवीन सॉंग आला होता पोरिया लागले लग्नाची घाय त्या सॉंग वरती खूप जणांनी आर्टिकल छापून आले तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता. त्यावर त्यांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केल्या आहेत. तसे मित्रांनो राज इलमारी भाऊला पण सिल्वर प्ले बटन भेटणे युट्यूब पण एक अवॉर्ड असतो जेव्हा 100K सबस्क्राइबर कम्प्लीट होते तेव्हा. सो या मित्रांनो आपल्याकडनं पण राज भावाला खूप खूप शुभेच्छा. तसे त्यांच्या चॅनलचे जे नवीन सॉंग आला होता माझा फर्स्ट लव त्या सॉंगचे इंस्टाग्राम वरती 2,00,000 प्लस रील्स कम्प्लीट झाले. बस मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढाच व्हिडिओ एंड करायचा तुमच्या छोटीची रिक्वेस्ट करतो यार. कालच मी युट्यूब वरती चेक केलं 49,980 सबस्क्राइबर होते आणि आता पर चेक केलं युट्यूब वरती मी 49,920 झाले सबस्क्राइबर. सबस्क्राइबर ऑटोमॅटिक कमी जास्त होते असं नक्की का होतं मला काही समजलं नाही. मी 2 दिवसापासून तेच चेक करतोय सबस्क्राइबर वाढतायत परत कमी होत आहेत नक्की काय झालं ज्यावरती मला काही समजलं नाही कारण तुझं ग्लिच लागलं असं मला वाटतंय. तर युट्यूब वरती मी आता मेल केला युट्यूबवाल्यांना त्यांचा रिप्लाय कधी तर मला काही माहित नाही. तुमच्याकडे छोटीशी रिक्वेस्ट करते तुम्ही चेक करा तुमच्या सबस्क्राइबर केला असेल तर परत अनसबस्क्राइबर झालं का नाही ते चेक करा एकदा. आणि अनसबस्क्राइबर झालं नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राइब केला असेल ना तर माझ्या नोटिफिकेशन बेल प्रेस केले की नाही चेक करा. जर नोटिफिकेशन बेल प्रेस केलं असेल तर ऑल ऑप्शन सिलेक्शन केले की नाही चेक करा. प्लीज छोटीशी रिक्वेस्ट करते तुम्ही सबस्क्राइब नाही केला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा लवकर लवकर 50,000 सबस्क्राइबचा टप्पा पार करायचा आहे. मला वाटत नाही कधी 50,000 सबस्क्राइबर होतील म्हणून खूप दिवस झाले पेंडिंग होते सबस्क्राइब वाढतात परत कमी होते नक्की काय चाललं मला पण समजलं नाही. तर तुमच्याकडे छोटीची रिक्वेस्ट करते तुम्ही सपोर्ट करा यार.